नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर कोणता देश भारताचा सर्वात मोठा डाय अमोनियम फॉस्फेट पुरवठादार देश बनला आहे. तर रशिया हा भारताचा सर्वात मोठा डाय अमोनियम फॉस्फेट पुरवठादार देश बनलेला आहे. आणि भारतामध्ये युरियानंतर या डीएपी खताचा सर्वाधिक वापर केला जातो आणि या डीएपी मध्ये 48% फॉस्फरस असतं आणि 18% नायट्रोजनचं प्रमाण असतं. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2022 मधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेची विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता 2022 मधील फेमिना मिस इंडिया ही स्पर्धा सिनी सदानंद शेट्टी यांनी जिंकलेली आहे. कोणी जिंकलेली आहे? तर सिनी सदानंद शेट्टी. तर आता यांच्याविषयीची काही एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, तर हे सुद्धा नोट करून घ्या. तर पहा, यांचा जन्म मुंबईत झालेला आहे, पण त्या कर्नाटकमध्ये राहतात आणि त्यांचं वय किती आहे, तर त्या 21 वर्षाच्या आहेत. आणि त्यांनी अकाउंटिंग आणि फायनान्स मध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि सध्या त्या सीएफएचा अभ्यास करत आहेत. सीएफए म्हणजे काय? तर चार्टर फायनान्शियल अनालिस्टचा अभ्यास करत आहेत. आणि त्याचप्रमाणे त्या भरतनाट्यम नृत्यांगना सुद्धा आहेत आणि याआधी त्यांनी मिस टॅलेंटचा किताब सुद्धा पटकावलेला आहे. आणि आता ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्या 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि तसेच या फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अप कोण ठरलेले आहेत, तर राजस्थानच्या रुबल शेखावत या फर्स्ट रनर अप ठरलेले आहेत. आणि सेकंड रनर अप कोण ठरलेले आहेत, तर उत्तर प्रदेशच्या शिनाता चौहान यामध्ये सेकंड रनर अप ठरलेले आहेत. आणि ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती, तर ही या स्पर्धेची 58वी आवृत्ती होती. आणि याचं आयोजन 3 जुलै रोजी मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये करण्यात आलं होतं आणि यामध्ये 31 स्पर्धकांनी भाग घेतला होता. आणि आता ही जी फेमिना मिस इंडिया स्पर्धा आहे, ही स्पर्धा टाइम्स ग्रुपने प्रकाशित केलेल्या फेमिना या मासिकाद्वारे आयोजित केली जाते. आणि याचं आयोजन कधीपासून करण्यात येत आहे, तर 1964 पासून याचं आयोजन करण्यात येत आहे. आणि या स्पर्धेसाठी किमान आणि कमाल वयाची सुद्धा मर्यादा आहे. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी किमान वय 18 पाहिजे आणि कमाल वय किती पाहिजे, तर कमाल वय 25 वर्ष इतकं पाहिजे. आणि या स्पर्धेचं प्रथम विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे, तर 1964 मध्ये महाराष्ट्राच्या मेहर मिस्त्री यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. एक एक पॉइंट नोट करून घ्या, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर एक प्रश्न तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. तर आता नुकतेच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे, तर आता महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि ते बीजेपीचे आहेत आणि त्यांना यामध्ये 164 मते मिळालेली आहेत. आणि तसेच यांच्या विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी उभे टाकले होते आणि त्यांना किती मते मिळालेली आहेत, तर त्यांना 107 मते मिळालेली आहेत. आणि आता हे जे राहुल नार्वेकर आहेत, यांच्याविषयीचे सुद्धा काही महत्वाचे पॉईंट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर पहा, राहुल नार्वेकर 2016 महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती आणि सध्या ते मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आणि आता ते महाराष्ट्र विधानसभेचे कितवे अध्यक्ष बनलेले आहेत, तर महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासूनचे ते महाराष्ट्र विधानसभेचे 16वे अध्यक्ष बनलेले आहेत. आणि तसेच आतापर्यंतचे ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत. त्यांचं सध्या वय किती आहे, तर 45 वर्ष इतकं आहे. आणि आतापर्यंतचे महाराष्ट्रातील विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण आहेत, तर शिवराज पाटील हे आहेत. त्यांनी ज्यावेळेस विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती त्यावेळेस त्यांचं वय 42 वर्ष इतकं होतं. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुमच्या लक्षात आल्या असतील. तर आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. FATFचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आता FATFचे अध्यक्ष म्हणून भारतीय वंशाचे टी राजाकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता जे टी राजाकुमार आहेत हे सिंगापूरचे नागरिक आहेत आणि आता ते 1 जुलै 2022 पासून 30 जून 2024 पर्यंत अशा 2 वर्षासाठी FATFचे अध्यक्ष म्हणून कार्य करणार आहेत. आणि याआधी FATFचे अध्यक्ष कोण होते, तर मार्कस प्लियर हे याआधी FATFचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या जागी आता टी राजाकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे FATF काय आहे, तर FATF म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. आणि याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 1989 मध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाला होणारा वित्त पुरवठा रोखण्यासाठी या FATF ची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर फ्रान्स मधील पॅरिस येथे या FATFचं मुख्यालय आहे. तर एवढ्या बाबी या FATF विषयी लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 4 पहा.
अलीकडेच माद्रिद येथे आयोजित नाटो शिखर परिषदेची ही कितवी आवृत्ती होती, तर आता नुकतीच जी नाटो परिषदेची शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती ती या परिषदेची 32वी आवृत्ती होती. आणि याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे, तर स्पेन मधील माद्रिद येथे या नाटो शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता ही जी शिखर परिषद आहे ही पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आली होती, तर 1957 मध्ये फ्रान्स मधील पॅरिस येथे या नाटो शिखर परिषदेचं पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. आणि आताच्या या परिषदेचं अध्यक्षपद कोण भूषवलेलं आहे, तर नाटोचे सरचिटणीस जेन्स टनबर्ग यांनी या शिखर परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि तसेच आता हे जे नाटो आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. आणि याची स्थापना कधी झालेली आहे, तर 4 एप्रिल 1949 मध्ये याची स्थापना झालेली आहे. आणि याचं मुख्यालय बेल्जियम मधील ब्रुसेल्स येथे आहे. आणि सध्या 29 देश हे या संस्थेचे सदस्य आहेत. तर एवढ्या बाबी या नाटो विषयी तुम्ही नोट करून घेतल्या असतील. तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 पाहूया. तर पाहता मित्रांनो, नुकतंच वीरेंदर सिंग यांचं निधन झालं आहे. तर आता हे जे वीरेंदर सिंग आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित होते असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर वीरेंदर सिंग हे हॉकी खेळाशी संबंधित होते. आणि त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर 1975 मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ते भाग होते. आणि तसेच त्यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर नासाने नुकतेच कॅपस्टोन हे यान लॉन्च केलेलं आहे. तर आता हे जे कॅपस्टोन यान आहे हे कोणत्या देशातून लॉन्च करण्यात आलेलं आहे असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर नासाने कॅपस्टोन हे यान न्यूझीलंड या देशातून लॉन्च केलेलं आहे. आणि कोणत्या कंपनीच्या मदतीने हे यान लॉन्च करण्यात आलेलं आहे, तर US न्यूझीलंड कंपनी रॉकेट लॅबद्वारे हे यान लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे कॅपस्टोन आहे याचं फुल फॉर्म काय आहे, तर सिस्लुनर ऑटोनॉमस पोझिशनिंग सिस्टीम टेक्नॉलॉजी ऑपरेशन्स अँड नेव्हिगेशन एक्सपेरिमेंट असे याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि या यानाचं एकूण वजन किती आहे, तर 25 किलो अथवा 55 पाऊंड इतकं या यानाचं वजन आहे. आणि या यानाची एकूण लांबी किती आहे, तर 59 फूट इतकी या यानाची लांबी आहे. आणि या कॅपस्टोन यानावर किती खर्च करण्यात आलेला आहे, तर $30 मिलियन इतका या यानावर खर्च करण्यात आलेला आहे. आणि आता हे यान पाठवण्यामागचं उद्देश काय आहे, तर आता नासाद्वारे भविष्यामध्ये जे चंद्रावर मिशन पाठवण्यात येणार आहे, तर त्यासाठी चंद्रावरील मार्गाचा अभ्यास करण्यासाठी हे कॅपस्टोन यान पाठवण्यात आलेलं आहे. तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा. कोणत्या शहरातून वन हेल्थ पायलट उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, तर नुकतीच आता बेंगलोर या शहरातून वन हेल्थ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि आता हा जो उपक्रम आहे हा उपक्रम पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन CII आणि मत्स्य व्यवसाय प्राणी संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय यांच्या संयुक्त सहभागाद्वारे कर्नाटक आणि उत्तराखंड मध्ये राबवण्यात येणार आहे. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकतेच यायर लॅपिड हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत, तर आता यायर लॅपिड हे इस्रायल या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. आणि आता हे इस्रायल या देशाचे कितवे पंतप्रधान आहेत, तर आता हे इस्रायल या देशाचे 14वे पंतप्रधान बनलेले आहेत. आणि त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते एक माजी पत्रकार, TV प्रेझेंटर आणि न्यूज अँकर होते, हे सुद्धा यांच्याविषयी लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान भारत गौरव पर्यटक ट्रेनला सुरुवात करण्यात आली, तर नुकतेच आता भारत आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान भारत गौरव पर्यटक ट्रेनला सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि आता ही जी ट्रेन आहे ही दिल्लीवरून सोडण्यात आलेली आहे. आणि ही ट्रेन भारत नेपाळ मधील पहिली पर्यटन ट्रेन आहे. आणि आता ही जी ट्रेन असणार आहे ही रामायण सर्किटवर धावणार आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कधी साजरा केला जातो, तर आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस हा 3 जुलै रोजी साजरा केला जातो. आणि आता हा जो दिवस आहे हा कधीपासून साजरा करण्यात येत आहे, तर 3 जुलै 2008 पासून हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येत आहे. तर आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. इस्रोने PSLV C-53 रॉकेटद्वारे कोणत्या देशाच्या 3 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात. तर पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.